नाही नाही, मी तर सर्वांना सोबत घेऊन जातो. आता एवढे सर्व मतदारसंघ माझ्यासोबत आहे, त्यामुळं मी अपयशी ठरण्याचा प्रश्न येतोच कुठे. गोंधळ घातल्याचा प्रकार दिसून आला आहे. आपली ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस काँग्रेसचे काही कार्यकर्ते वरती आले. ज्यांनी गोंधळ घातला त्यांना याची कारणे विचारली पाहिजेत, त्यांची उत्तर मी का देऊ. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या विरोधात नाराजी आहे, सर्व पक्षाचे जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत ते ओबळेंसोबत. पक्षाचे कार्यकर्ते जे पक्षाच्याच लोकप्रतिनिधीबद्दल काही बदनामी करतात ते त्या पक्षाचे नसतात, ते मुखवटा घेऊन ते पक्षाचे आहेत असं दाखवत असतात, त्यामुळं त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. प्रत्येक पक्षामध्ये या देशातल्या निवडणुका आल्यानंतर अनेक इच्छुक असतात आणि ते आपले समर्थक घेऊन उमेदवारी करायची इच्छा व्यक्त करत असतात. तुम्ही त्याला गटबाजी म्हणतात एवढंच. कशाचा उद्रेक नाही, उद्रेक हा उद्रेक म्हणता येत नाही, हे लोकशाहीचं प्रतीक आहे. या ठिकाणी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधी त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआपच समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होते, त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली आहे. विद्यमान आमदार साहेबांना निवडून आले की ते पहिल्या 5-6 महिन्यातच विरोधात पूर्ण काँग्रेसच्या संघटनेचे गेले आणि संघटनेच्या विरोधात काम सुरू केलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने कामकाज खाली व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये ते कुठलंही काम झालेलं नाही, त्यामुळं नुसता काँग्रेस पक्षाचाच नाही आम जनतेचाही त्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक आहे. काँग्रेस पक्षाकडून मी सध्याला उमेदवारी मागत आहे, त्याचप्रमाणे आमदार साहेब पण उमेदवारी मागत आहेत, त्यामुळं साहजिकच आहे की कार्यकर्ते ज्यावेळेस समोरासमोर येतात त्यावेळेस घोषणाबाजी होते. एक मिनिट ऐकून घ्या.